नेत्यांनी आज मराठवाड्यामध्ये दुष्काळ पाहणी दौरा केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, तर उद्या नाना पटोले छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा दौरा करतील. काँग्रेसकडून दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्या परदेश दौऱ्यावरती वडेट्टीवारांनी आज हल्लाबोल केला. विशेष करून मराठवाड्यासारख्या भागामध्ये ज्या भागातले कृषी मंत्री ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची आणि दुष्काळाची गावं आहेत, जिल्ह्याच्या मध्ये मोठं संकट असताना सुद्धा आणि त्या विभागात संकट असताना हे बाहेर जाऊच कसे शकतात. त्यामुळे ह्यांना काही देणं घेणं नाही शेतकऱ्याशी. तुम्ही मरा वाचा काय करा, म्हणजे तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहत नाही. कशाला मंत्री झालात तुम्ही? म्हणून जनता यांचा बंदोबस्त करेल इतकी मस्ती आली आहे सत्तेची, टक्केवारी खायची, की राज्याला लुबाडण्याचंच काम आहे, लुबाडण्यात व्यस्त आहे. बियाणेच उपलब्ध नाही, बियाणे उपलब्ध करून दिलं पाहिजे सरकारने. ते फारे ना, आता ते थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत. खरं तर या महिन्यामध्ये कृषी मंत्री विभागवार बैठका घेऊन, जिल्हावार बैठका घेऊन, परिस्थितीचा आढावा घेऊन, खत उपलब्धता, बियाणे उपलब्धता, पीक पेरा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतो आपण. पण ते पळाले फॉरेनमध्ये, वाऱ्याला वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याला. तुम्ही मरा, माझी झाली निवडणूक, बहीण पडेल की येईल ते नंतरचा विषय. आणि हे सगळं जे चाललंय याची गंभीरता नाहीये, याचं गांभीर्य नाहीये. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बुद्धीची खरंच कीव करावी वाटते. कृषी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब जे गेलेत ते अमेरिकेला, त्यांच्या मुलीच्या पदवीदान समारंभाप्रसंगी. बाप म्हणून कुठल्याही बापाला एका मुलीचा अभिमान असतो. जसा शिवानी वडेट्टीवारांचा अभिमान विजय वडेट्टीवारांना आहे, तसाच मुंडे साहेबांना त्यांच्या मुलीचा सुद्धा अभिमान आहे. मात्र आपल्या मुलीच्या भविष्याकरता जर तिचा सन्मान होत असेल, तर एखादा बाप म्हणून जर एखादा व्यक्ती गेला असेल, तर त्यांची मस्ती, त्यांचा माज, अशा प्रकारची भाषा वडेट्टीवारांनी करून आपण किती मस्तीखोर आहोत हे दाखवून दिलंय. वडेट्टीवारांनी आपल्या तोंडाला लगाम लावावा.